ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 24 तास पाणी मिळावे यासाठी आखल्या उपाययोजना। शुद्ध पेयजल प्रकल्पाची करणार उभारणी आमदार आवाडे। इचलकरंजी शहरवासियांना आरोग्य पाणी अन्नधान्य हाताला काम या सुविधा कायमस्वरूपी मिळाव्यात, आपण यासाठी प्रयत्नशील आहोत। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वच लाभार्थ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत अशी ग्वाही आमदार प्रकाश आवडे यांनी दिली। आसरानगर मळेभाग साईट नंबर 102 मधील 165 जणांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे। या पात्र लाभार्थ्यांना आमदार आवाडे यांच्या हस्ते पासबुकाचं वाटप करण्यात आलं। आमदार आवाडे म्हणाले, निराधारांच्या जीवनाला स्थैर्य लाभावं, त्यांना उतार वयात आधार मिळावा यासाठी शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केली। त्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत। शहरवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी आयजीएमचा कायापलट होत असून नजीकच्या काळातही राज्यातील एक आदर्शवत असं शासकीय रुग्णालय असेल। सर्वांना 24 तास पाणी मिळावं या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात असून शहरात शुद्ध पेयजल प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यासह केशरी शिधापत्रिका धारकांना कायमस्वरूपी अन्नधान्य मिळवून देण्याचा प्रयत्न आहे असे सांगितलं। प्रास्ताविक नगरसेवक संजय केंगार यांनी केलं, तर स्वागत रमेश पाटील यांनी केलं। या प्रसंगी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, विलास गाथाडे, सुनील पाटील, पिंटू सूर्यवंशी, सिद्धेश्वर माळकुटे, तुलसीदास चव्हाण, बादल हेगडे, चंद्रकांत चौगले, नितीन निंबाळकर, मेहबूब मुजावर, सुशांत कोळेकर, पप्पू दास, गणेश भंडारे, नारायण आगवणे आदी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी ओमकार काटकर।